आता कोणते रत्न बाहेर येत असावे? हे रत्न विलक्षण असेल यात शंका नाही. या रत्नाचे तेज अतिशय प्रखर आहे, अत्यंत अद्वितीय असे रत्न आहे. नारायण 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 नारायण. आणि अत्यंत तेजस्वी असे एक रत्न समुद्र मंथनातून बाहेर पडले होते आणि आता हे रत्न कोणते? या विचारात सर्वजण होते. कौस्तुभ मणी, याच्या दर्शनाने प्रसन्न वाटते असे हे रत्न. कौस्तुभमणी समुद्र मंथनातून बाहेर येतात सर्वांचे डोळेच दिपून गेले. ते रत्न सूर्यासारखे तेजपुंज होते. त्या रत्नाची कांती बघून कोणालाही हे रत्न आपल्याकडेच असावे असे वाटत होते. आता हे रत्न कोणाकडे जाणार यावरून वाद होणार हे स्पष्टच होते. कारण देव आणि दैत्य दोघांनाही या रत्नाची भुरळ पडली होती. आता हे अद्भुत असे रत्न बाहेर आले आहे. या आधी जे रत्न बाहेर आले म्हणजेच ऐरावत, ते देवांना दिले गेले. आता हे रत्न दैत्यांनाच मिळेल ना? प्रभु, हे अत्यंत विलक्षण असे रत्न आहे. हे कोणते रत्न आहे? हे रत्न म्हणजेच कौस्तुभमणी. समुद्राच्या खोल तळाशी असलेल्या या रत्नाबद्दल ऐकलं होत, पण आज त्याचे दर्शन झाले. प्रभु, या रत्नाचे तेज साक्षात सूर्यदेवांसम आहे. दैत्यांना हे रत्न मिळेल अशी आशा आहे, नाही तर तो आमचा अधिकारच आहे. बळी, हे रत्न दैत्यांनाच मिळावे हे तुझे म्हणणे एका अर्थी योग्य आहे. कारण याआधी ऐरावत देवांना मिळालेला आहे. पण काय ब्रह्मदेव, पाताळात हे रत्न शोभून दिसणार नाही का? बळी, त्या कौस्तुभ मणीने निश्चितच पाताळाची शोभा वाढेल, पण तरीही कौस्तुभ मणी तुम्हाला देता येणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की हे रत्न ही देवांना जाणार? नाही, कौस्तुभ मणी देवांनाही देता येणार नाही. प्रभो, हे रत्न जर देव किंवा दैत्य यांच्यापैकी कुणालाच मिळणार नाही तर मग मिळणार कोणाला? ज्यांना हे प्रिय आहे त्यांच्या खेरीज हे कोणालाही शोभून दिसणार नाही. पण असे कोण आहे देवी? या सृष्टीचे पालक अर्थात श्री विष्णू. माझं एक निरीक्षण आहे. कशा संदर्भात? तुमच्या लाडक्या पत्नी संदर्भात. ध्यानात नाही आलं? बानू संदर्भात. माहेसा, तू जर असंच बोलत असलीस तर मला जाऊ दे. बर, मी दुसऱ्या पद्धतीने सांगते. आख्यानात इतक्यांदा श्री विष्णूंविषयी, श्री महालक्ष्मींविषयी संदर्भ येतो. तिला काहीच कशी शंका येत नाही. ते तिला ठाऊक असेल. हवं तर तू तिला जाऊन विचार. विचारेनच, पण हे तुम्हाला ठाऊक नाही असं कसं होईल? तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं. पुढे बोल. तुम्ही मला आश्वस्त केलं आहे की समुद्र मंथनाच्या कथेत मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे दर्शन घडणार आहे. मी तुला सहाय्य केलं आहे. पण मला त्याविषयी काही म्हणायचे नाही. मी केवळ माझी शंका विचारली. मला इतके प्रश्न पडतात पण तिला एकही प्रश्न पडू नये. ती काहीच विचारत नाही. हे मी कसं सांगू? मी सांगते, तिला अधिक काहीतरी ठाऊक आहे. असं असेलही
याचा अर्थ तुम्हाला मान्य आहे की तिला माझ्यापेक्षा अधिक ठाऊक आहे. माणसा तुम्हा दोघींनाही विस्मरणाचा शाप आहे. तेव्हा तुम्ही दोघी काय ते ठरवा, यात मला नका उडू. माझा तर्क खरा ठरला तर तुम्ही म्हणालात ना की तिला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. तिला तुमच्या सहाय्याशिवाय हे ज्ञान मिळणार नाही हे मला ठाऊक आहे. पण तिने स्वबळावर ते ज्ञान अर्जित केले आहे यावर माझा विश्वास नाही. मला यावर काहीच बोलायचं नाहीये. मला वेगळंच काहीतरी वाटत आहे. तुम्ही तिलाच घेऊन कैलासात जाण्याचा विचार नाही करत आहात ना? म्हाळसा ही अट आहे. जिला सर्वप्रथम सत्य कळेल ती माझ्या बरोबर कैलासात येईल. आणि मी कोणताही पक्षपात करत नाही. मला याचेच दुःख आहे की तुम्ही दोघींनाही एकाच तराजूत तोलत आहात. माझ्यात आणि तिच्यात काहीच अंतर नाही. माणसा तू स्वतःला आणि पर्यायाने मला देखील पीडा देते आहेस. माणसा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सत्य समजणं तुझ्यासाठी एवढा अवघड आहे का? काय म्हणायचंय तुम्हाला? मला जे काही विचारायचं होतं ते मी तुला विचारलं. आता त्यावर तू विचार कर. येतो मी. देवी, आपण अशा घाईघाईने कुठे निघाला आहात? देवी तुम्ही अस्वस्थ का आहात? नाही तर काय करू मी? अस्वस्थ नाही होणार तर काय? अहो पण नक्की झालं तरी काय? गडावर समुद्र मंथनाचा आख्यान सुरू आहे. त्यातून अनेक असे प्रश्न पडतायत ज्याची उत्तरं समजून घेणं आवश्यक आहे. मला देखील अनेक प्रश्न पडतायत. आणि जर मलाच इतके प्रश्न पडतायत तर बानूला काहीच प्रश्न का पडत नाहीत? आणि म्हणून तुम्ही बाणाईकडे जायला निघाला आहात का? कोण चाललंय बानूकडे? हो, बानूकडे जाईन आणि तिला हे असं का असं स्पष्टच विचारेन. तिला देखील आपण कोण आहोत हे कळायला हवं ना. त्यासाठीच तर हा आख्यानाचा घाट घातला आहे. नाहीतर हे सारं कशासाठी करायचं? लक्ष्मीदेवी बानूकडे चालल्यात तिला सहाय्य करायला. मला ही वार्ता म्हाळसा देवींना द्यायलाच हवी. पार्वती, आता हा आपला विरह मला देखील अस्वस्थ करत आहे. तुम्ही कोणाशी बोलत होतात का?